नमस्कार. या कृतीचे नाव आहे इंटरनल रिफ्लेक्शन ट्यूब. तर जसं की आपण पाहू शकता, इथे माझ्याकडे एक वाकवलेला ॲक्रेलिक रॉड आहे आणि एक लेझर लाईट आहे. आता आपण या रूमची लाईट डिम करूयात. आता मी या टोकापाशी लेझर लाईट सुरू केलं तर तुम्ही पाहू शकता की कसा लाईट रॉडप्रमाणे आतून वळतोय आणि या टोकातून बाहेर पडत आहे. परंतु आपण नेहमी वाचतो आणि अभ्यासतो की प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, तर मग इथे प्रकाश कसा काय वळत आहे? चला तर समजून घेऊयात की नक्की काय होत आहे. सर्वप्रथम लाईट इथून या ॲक्रेलिक रॉडमध्ये शिरत आहे, ज्याला रिफ्रॅक्शन म्हणतात. आणि या रॉडच्या आतील सरफेस हा रिफ्रॅक्टिव्ह असतो, ज्यामुळे लाईट इंटरनली रिफ्लेक्ट होते, म्हणजेच बाउन्स होतो आणि पुढे पुढे सरकत तो टोकाला जातो आणि शेवटी या टोकातून रिफ्रॅक्ट होऊन बाहेर पडतो. टेलिकम्युनिकेशनमध्ये जेही सिग्नलिंग होते ते फायबर ऑप्टिक्सद्वारा होते आणि या फायबर ऑप्टिक्समध्ये हेच तत्व लागू होते आणि या स्वरूपाचे मटेरियल वापरले जाते, ज्यामुळे यातून प्रवास करणारा प्रकाश हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या तत्वाचा वापर करून पुढे सरकत असतो. आशा करतो तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल. धन्यवाद.